व्यवसायाच्या शोधात असलेल्या युवकांसाठी स्वप्नपूर्तीची खास ऑफर, तुमचं भविष्य तुमच्या हातात। स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या आणि कमी भांडवलात स्वतःचा किफायतशीर व्यवसाय करा। अटी आणि नियमांची कटकट नाही की कसलीही लूट नाही, फक्त 51,000 रुपये द्या आणि स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या। तुमच्या आयुष्यातील सुवर्ण संधीसाठी त्वरित संपर्क करा, संपर्क 96-65-57-16-74। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पवार, डॉक्टर अमोल पवार। या कार्यक्रमाचे संयोजक दीपक जी लाड। आणि माझ्या भावांनो आणि बहिणींनो, थोडासा आवाज बसला आहे। काल सांगलीमध्ये 3 सभा झाल्या, त्याच्या आधी 2 राधानगरीत झाल्या, त्याच्या आधी कोल्हापूरला झाल्या। मी निवडणुकीला उभा नाही, तरीसुद्धा सभा घेत फिरतो आहे। घरचे म्हणतात त्याला वेळ लागला आहे। मी सांगितलं त्यांना की आत्ता जर आम्ही बाहेर पडलो नाही तर हा देश शिल्लक राहणार नाही, हे लक्षात घ्या। कारण ज्या लोकांनी काम करायचं ते लोक काम करत नाही आहेत, ते आपल्या बंगल्यामध्ये बसले आहेत, खासदार आमदार सर्व। आणि कोविडच्या नंतर 2 वर्ष गेल्यानंतर नागरिक जेव्हा बाहेर पडायला घाबरत होते, तेव्हा या दीपक लाडसारख्या कार्यकर्त्यांनी कोविड सेंटर चालवलं, मोठं काम केलं। काल आम्ही 24 पत्रकारांचे सत्कार केले सांगलीमध्ये। हे सगळे काय ना काय कार्यकर्ते होते, काय ना काय आंदोलन करणारे होते। मी तिकडे संयोजकांना विचारलं, तुमच्याकडे पत्रकार आंदोलन करतात, कार्यकर्ते आंदोलन करतात, आमदार खासदार काय करतात? आमदार खासदार, या देशाचं दुःख असं आहे की आमदार खासदार कोणत्याही पक्षाचे असले तरीसुद्धा फक्त निवडणुकीत मतं मागायला येतात, हे लक्षात घ्या। आणि आपली बापजद्याची इस्टेट आहे असं समजून मतं मागतात कोणत्याही पक्षाचा आमदार खासदार। आणि 5 वर्ष निवडणुकीत खर्च केलेले पैसे फक्त वसूल करतात, हे लक्षात घ्या। आज खरं तर ही नागरिकांची सभा आहे, निर्भय बनव असं आपण सांगतोय नागरिकांना। मी तुमच्या भागातल्या आमदार खासदारांना सांगतो, तुम्ही पण निर्भय बना, तुम्ही पण कोणाला घाबरू नका, तुम्ही पण जनतेत या, तुम्ही पण जनतेची कामं करा। असो, माझा काही कोणावर राग नाही, निर्भय बनो। तिथे राहुल गांधी म्हणतात डरो मत, नफरत मत करो, मी म्हणतो निर्भय बनो। लोक मला विचारतात राहुल गांधी जे म्हणतात आणि तुम्ही जे म्हणता त्यात फरक काय आहे? फरक एवढाच आहे की एक तर साम्य सांगतो तुम्हाला, दोघांनाही देशाविषयी प्रेम आहे, दोघांनाही देशामध्ये जे चाललेलं आहे, जी अघोषित हुकुमशाही चाललेली आहे नरेंद्र मोदी नावाच्या 56 इंची छाती असलेल्या पंतप्रधानाची, आणि त्यांच्याबरोबर लोकांचे अप्रत्यक्षरित्या खून पाडणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांची जी आणीबाणी चाललेली आहे, त्या आणीबाणीच्या विरुद्ध तिथे राजकीय व्यासपीठावरून राहुल गांधी लढतायत, राहुल गांधी लढतायत। मी त्यांच्या भारत जोडो यात्रेला गेलो होतो नांदेडला, राहुल गांधी लढतायत, बरोबर आहे। लोकांना त्यांच्याविषयी आपुलकी वाटायला लागली आहे भारत जोडो नंतर। पण काँग्रेसचे नेते कुठे लढायला? काँग्रेसचे नेते घरात बसलेले आहेत। म्हणून या सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांना, काँग्रेस नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना, जनता दलाच्या नेत्यांना आणि सर्व नेत्यांना रस्त्यावर आणण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी पहिल्यांदा हे निर्भय बनव, हे लक्षात घ्या। कारण नेते निर्भय झाले तर नागरिक निर्भय होतील, नेतेच निर्भय नाही, नेतेच कुठेतरी लपलेले आहेत। आणि नेते काय म्हणतात की आमच्यावर ईडीची धाड पडेल, आमच्यावर CBIची धाड पडेल। म्हणजे छोटे छोटे नेते तर म्हणतातच, पण अगदी आमचे अजितदादा पवारसुद्धा घाबरतात, हे लक्षात घ्या। ते म्हणतात माझ्यावर ईडीची धाड पडेल, मला BJP मध्ये जायला पाहिजे। आत्ता पवारसाहेबांनी फटका दिला नसता तर आत्तापर्यंत BJP जाऊन बसले असते, हे लक्षात घ्या। पवारसाहेबांनी असा दणदणीत गुगली टाकला ना की यांची विकेट गेली, आणि आता BJP मध्ये जाण्याचा त्यांचा चान्स कमी झालाय असं मी म्हणतो। उद्या ED आलं, उद्या CBI आलं, उद्या जरंडेश्वरची चौकशी करायला लागले तर हे कुठे जातील मला सांगता येत नाही। म्हणून त्यांनाही मला सांगायचं आहे, तुम्ही सगळे विरोधी पक्षाचे नेते आहात, अजितदादा पवार राज्यातले विरोधी पक्ष नेते आहेत, त्याला लाल दिव्याची गाडी मिळाली आहे। मला लाल दिव्याची गाडी नाही, माझ्याकडे गाडी घोडा नाही, दीपक लाड देणार
त्या गाडीने मी येणार आणि त्याच गाडीने मुंबईला जाणार. माझ्याकडे पोलीस संरक्षण नाही, पण मी त्यांना सांगतोय निर्भय बना. याचं कारण महाराष्ट्र विधानसभेने 2 वेळेला हक्कभंग करून मला तुरुंगात पाठवलं. माझ्या अनुभवाने सांगतो, तुम्ही जर पाप केलं नसेल आणि तुम्ही चांगल्या कामासाठी जर तुरुंगात गेलात तर तुम्हाला फक्त गांधीजींची आठवण येते, लक्षात घ्या. कारण गांधी हा माणूस चांगल्या कामासाठी तुरुंगात गेला. तुम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर तुम्ही घाबराल, तुमचे हात जर स्वच्छ नसतील तर घाबराल. मी तर मोदीजी आणि अमित शहाला सांगतोय की मी काही केलं नाही तरी तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकता, काही हरकत नाही. तुम्हाला जर माझी भीती वाटत असेल की हा माणूस बोलतो बोलतो बोलतो, घटनेने दिलेल्या अधिकाराने बोलतो, पण तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्हाला जर माझ्यासारख्या माणसाची भीती वाटत असेल तर तुम्ही मला तुरुंगात पाठवा, माझी काही हरकत नाही. मी तुरुंगात गेलो तर इथे जी ऐकणारी लोक आहेत तीही जागी होतील आणि तुरुंगात जातील. हे कशासाठी आहे मित्र, मी तुम्हाला सांगतो निर्भय बनो. गेली 9 वर्ष हे सरकार सत्तेत आहे, 9 वर्ष. नरेंद्र मोदींना 2014 लोकांनी मतं दिली, तुमच्यापैकी अनेकांनी मतं दिली असतील. याचं कारण आधीचं काँग्रेस सरकार जे आहे ते वाईट आहे, ते भ्रष्टाचारी आहे असा लोकांचा समज झाला होता. काँग्रेस सरकार ते गेलं याबद्दल मला अजिबात दुःख वाटत नाही. याचं कारण मी रामलीला मैदानावरचं अण्णा हजारेंचं आंदोलन बघितलंय आणि काँग्रेस नेत्यांची वागणूक सुद्धा बघितली आहे. लोक म्हणतात काँग्रेसवाले गेले बीजेपीवाले आले, तुम्ही काय म्हणणार आता, तुम्ही बीजेपीला मदत केली आहे. मी त्याला सांगतो, जेव्हा महाराष्ट्रामध्ये आम्ही शरद पवारांविरुद्ध राजकारणाचं गुन्हेगारीकरण करू नका म्हणून मोहीम चालवली, खरं तर पहिल्यांदा मोहीम चालवली गोपीनाथ मुंडेंनी, सगळ्या मीडियानी त्यांना साथ दिली, त्यावेळेला तुम्ही हेच म्हणत होतात की शरद पवार गेले तर बीजेपी सेना येईल. साधी गोष्ट लक्षात घ्या, सत्ताधारी पक्षाच्या विरोधी जेव्हा आंदोलन होतं तेव्हा त्याचा फायदा साहजिकच विरोधी पक्षाला होतो. त्यामुळे जेव्हा काँग्रेसच्या विरुद्ध आंदोलन होत होतं त्याचा फायदा शिवसेना बीजेपीला होत होता. आज मोदी आणि शहांच्या विरुद्ध आंदोलन जर होईल त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होईल. आणि मला हेही माहिती आहे की पुन्हा जर सत्ता बदल झाला, काँग्रेस राष्ट्रवादी दुसरे पक्ष सत्तेत आले तर ते सुद्धा कदाचित हेच करतील. मी तुम्हाला आज सांगतो, आज माझा आवाज या हुकुमशाही पद्धतीने वागणाऱ्या फॅसिझम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध आहे. उद्या जर नवे सत्ताधारी आले आणि असेच वागले तर इथेच उभा राहून मी त्यांचा निषेध करीन, हे तुम्हाला सांगतो. हे दत्तकुमार खंडाकडे आज आले होते, ते पण धाडसी पत्रकार आहेत, माझी मुलाखत घेतली. त्यांनी मला म्हणालं, त्यांनी मला विचारलं की भाजपवाले म्हणतात, भाजपचे समर्थक म्हणतात की तुम्हाला राज्यसभेत जायचं आहे. तर मी त्यांना सांगितलं, एक तर राज्यसभेत जाऊन बसण्याची, लोकसभेत जाऊन एसीमध्ये बसण्याची मला काही गरज नाही, पहिली गोष्ट. तुम्हाला आज सांगतो, निखिल वागळे निर्भय बनो चालू ठेवेल, निखिल वागळे कोणत्याही सत्तापदावर जाणार नाही, निखिल वागळे राज्यसभेत जाणार नाही, लोकसभेत जाणार नाही. निखिल वागळे हा जनतेचा पत्रकार आहे आणि जनतेचा माणूस आहे. जेव्हा जेव्हा जनतेवर अन्याय होईल तेव्हा मी मैदानात येऊन हा आवाज असा बसवून घेईन, लक्षात घ्या. साधी गोष्ट आहे, प्रत्येकाला सत्तापद नको असतात. सत्ता मिळवायची, पैसा मिळवायचा, जर जेव्हा मी टेलिव्हिजनवर होतो ना तेव्हाच मला मिळालं असतं. 1996 साली मी तुम्हाला सांगतो, मला काँग्रेसचे नेते प्रभाकर कुंटे होते, त्यांनी घरी बोलवलं आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही या तुमच्या मतदारसंघातून, म्हणजे दादर विभागात मी राहतो, लोकसभा निवडणूक लढवा. कारण समोरच्या बाजूला भाजप सेनेचे उमेदवार विद्याधर गोखले होते. त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं, पत्रकाराविरुद्ध पत्रकार लढलेला बरा, तुम्ही निवडणूक लढवा. मी त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं, साहेब तुम्ही हे मला सांगताय याबद्दल आभार, पण मी पत्रकारितेतच बरा आहे, माझी लेखणी माझी वाणी सर्वांना फटके देते यातच मी समाधानी आहे, मी इथेच प्रभावी आहे, मला निवडणूक लढवायची नाही. दुसऱ्या वेळेला 2014 मला अरविंद केजरीवालांचा थेट फोन आला, घरीच फोन आला. मला अपेक्षाच नव्हती अरविंद केजरीवाल फोन करतील, पण तेव्हा आम आदमी पार्टी खूप जोरात होती, दिल्लीमध्ये निवडून आलेले होते, लोकसभेला सुद्धा उभे होते. मी केजरीवालना म्हटलं, मला जे मी काम करतोय ते करू द्या, मला अजिबात कुणापुढे मतांसाठी हात पसरायची गरज नाही. ज्या वेळेला लोकांना वाटेल हा काहीही न मागता आपलं काम करतोय
तेव्हा लोक माझ्या बाजूने उभे राहतील. या देशातले खरे नेते जे होते ते कधी निवडणुकीला उभे राहिले नाही. एनडीचा पाटील आमदार खासदार नसताना अनेक वर्ष काम करत होते. कम्युनिस्टांचे नेते काय लोकसभेत आणि राज्यसभेत राहावं जावं म्हणून काही करत नव्हते. इंद्रजित गुप्ता गृहमंत्री झाले तरी छोट्याच्या घरात राहत होते. ज्यांना सत्तेमुळे आयुष्य मिळतं, सत्तेमुळे ज्यांच्या शरीरामध्ये जीव होती येतो त्यापैकी मी नाही. म्हणून मी तुम्हाला आज सांगतो, निर्भय बनो ही चळवळ आहे. निर्भय बनो हा ट्रस्ट नाही, ही संस्था नाही, निर्भय बनो ही चळवळ आहे. आणि या निर्भय बनो चळवळीची प्रेरणा ही गांधी आंबेडकर आणि जयप्रकाश यांची आहे, हे लक्षात घ्या. थोडंसं निर्भय बनोबद्दल सांगतो आणि मग 56 इंची माणसावर येतो, हे लक्षात घ्या. बोलत नाही ना, आपल्याला लोकशाहीने अधिकार दिला आहे, आपल्याच पैशावर हे सरकार चालवलंय. आणि नुसतं 56 इंची माणसावर बोलणार नाही, ज्यांनी खोके घेतले त्यांच्यावर सुद्धा आज बोलणार आहे. वाईट पण त्या आज निर्भय बनो कशासाठी ऐकून घ्या. कारण पत्रकार मंडळी इथे आहेत, त्यांनाही मला समजवायचं आहे की उद्या जर मी निवडणूक लढलो तर माझी कॉलर धरा. तो हेतूच नाही. 24 येईल, 29 येईल, जेवढे माझ्या आयुष्यामध्ये आता दिवस आहेत, 65 वर्षाचा झालोय मी. लोक मला म्हणतात 65 वर्षाचे तुम्ही वाटत नाही. अरे पण झालोय ना, हे सत्य आहे. मी म्हटलं आता केस पण गेले, विश्वास ठेवा मी 65 वर्षाचा माणूस आहे. पण ते असू द्या, जेवढी अजून आयुष्य आहे, 10 वर्ष असेल, 15 वर्ष असेल, माहीत नाही कितव्या वर्षी मरणार आहे. एक बायपास झालेली आहे, हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, लहानपणापासून अस्थमा आहे. मला घरचे लोक म्हणतात आता तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. मी त्यांना सांगितलं मी लढणारा माणूस आहे, मी जर आता मैदानात उतरून लढलो नाही तर घरात बसून सुद्धा मरेन, हे लक्षात घ्या. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, निर्भय बनणं अशासाठी आवश्यक आहे. निर्भय बना म्हणजे तुम्ही श्वास घ्या, मोकळेपणाने श्वास घ्या, स्वातंत्र्याचा श्वास घ्या, आपल्या हक्काचा श्वास घ्या, ही ती लढाई आहे. आणि हेच गांधीजींनी सांगितलं स्वातंत्र्यापूर्वी निळीच्या शेतकऱ्यांना. गांधीजी गेलो होते चंपारणमध्ये, चंपारणमध्ये निळीच्या शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं होतं आणि त्यांनी गांधीजींना बोलवलं. गांधीजी तिकडे गेले, ब्रिटिशांनी अन्यायकारक कर लावला होता त्या शेतकऱ्यांवर आणि शेतकरी चिडले होते. शेतकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही जशी दांडी यात्रा काढलीत, मिठावर जो कर लावला त्याविरुद्ध तुम्ही जसं आंदोलन केलं तसं आमच्यासाठी करा. गांधीजी तिथे गेले, त्यांनी बघितलं की हे लोक ब्रिटिशांविरुद्ध काय लढणार. मुळात ह्या लोकांना दहशत आहे ती इथल्या स्थानिक जमीनदारांची. जोपर्यंत यांच्या मनातली जमीनदाराची दहशत जात नाही तोपर्यंत हे ब्रिटिशांविरुद्ध लढू शकत नाही. म्हणून हा नारा गांधीजींनी दिलेला आहे. हा निखिल वागळेचा नारा नाही. पुढच्या वेळेपासून हा फोटो लावू नका. इथे दीपक लाडचा की दीप पवारांचा फोटो लावा, यांचा फोटो लावा. याचं कारण हे व्यक्तीचं आंदोलन नाहीच आहे. आणि माझा एक विश्वास आहे, डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात, पराकोटीची व्यक्तिपूजा ही हुकुमशाहीला जन्म देते. मग नरेंद्र मोदी हुकुमशाह असेल किंवा निखिल वागळे हुकुमशाह होईल, त्या प्रत्येकाला विरोध करा. म्हणून पहिल्यांदा सांगतो व्यक्तिपूजा बंद करा. मला माहिती आहे आपला देश हा व्यक्तिपूजक देश आहे. तुम्हाला सगळ्यांना बरं वाटत असेल माझी पुस्तक तुला केली वगैरे, पण मी छोटा माणूस आहे, खूपच छोटा माणूस आहे. पुस्तक तुला वगैरे फार मोठ्या माणसांची करतात, पण आज तुम्ही करून मला मोठे पण दिलं. बोलत होतो मी निर्भय बनोबद्दल. गांधीजींनी हा नारा दिला, नंतर आंबेडकरांनी लोकांना सांगितलं निर्भय बना. अगदी 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला, काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वेळेला आणि नंतर घटना दिली तेव्हा लोकांना जे अधिकार दिले त्या अधिकारातून आंबेडकर हेच सांगत होते की तुम्ही भीतीमुक्त या, आपल्या अधिकाराचं रक्षण करा. आणि बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं ही घटना माझ्या नेतृत्वाखाली तयार झाली, पण ही घटना चुकीच्या माणसांच्या जर हातात पडेल तर तिचं वाटोळं होईल आणि या देशाचं वाटोळं होईल. आणि आता मला स्पष्ट दिसतंय चुकीच्या माणसांच्या हातात पडली आहे घटना. कोणाच्या हातात पडली आहे? ज्यांचा गांधी नेहरूवर विश्वास नाही, ज्यांचा फुलेशाहू आंबेडकरांवर विश्वास नाही, ज्यांचा फक्त आणि फक्त गोळवळकर आणि हेडगेवारांवर विश्वास आहे, आणि ज्यांना
हा देश हिंदू राष्ट्र करायचा आहे अशा लोकांच्या हातात ही घटना पडली आहे। म्हणून मला डॉक्टर आंबेडकरांचे शब्द आठवतात, निर्भय बनोचा दुसरा नारा दिला जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या वेळेला। आम्ही तरुण होतो, कॉलेजमध्ये होतो, जेपींनी सांगितलं सरकार विरुद्ध आंदोलन केलं तर तुम्हाला तुरुंगात टाकतील, तुम्ही तरुण मुलं आहात, तुम्ही काय करा, तुम्ही निर्भय बनोचे बिल्ले लावा आणि निर्भय बनोचे पोस्टर लावा, मग पोलीस काय करतात बघूया। सगळ्या मुलांनी निर्भय बनोचे बिल्ले लावले आणि निर्भय बनोची पोस्टर लावली, निर्भय बनोची पोस्टर लावली म्हणून पोलीस तुम्हाला अटक करू शकत नाही। याचं कारण निर्भय व्हा हे सांगण्यात गैर काय आहे? पोलिसांचं म्हणणं आहे का की निर्भय होऊ नका, तुम्ही भीती 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 वाटू दे, तुम्हाला भीतीमध्ये राहा, हे लक्षात घ्या। आणि 1992-93 साली जेव्हा मुंबईमध्ये दंगल झाली, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्यावेळेला आम्ही पुन्हा एकदा निर्भय बनो आंदोलन जिवंत केलं आणि त्यावेळेला आम्ही वस्ती वस्तीत गेलो, हिंदूंच्या वस्तीत गेलो, मुसलमानांच्या वस्तीत गेलो, वसईसारख्या ठिकाणी ख्रिश्चनांच्या वस्तीत गेलो आणि लोकांना सांगितलं दंगल झाली आहे, बॉम्बस्फोट झाले आहेत, आपण जर आज घाबरलो तर हे लोक आपल्याला कायमचे घाबरवतील, म्हणून भीती सोडून द्या, सर्वसामान्य आयुष्य जगा, लोकांशी संवाद केला ना की लोक भीतीमुक्त होतात। म्हणून आज इतक्या वर्षानंतर 93 सालानंतर आज माझ्या मनाने असं घेतलं की आज जर आपण घरात बसलो तर आपल्याला इतिहास माफ करणार नाही, आपल्याला हा देश माफ करणार नाही। मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो, हा देश फार धोक्यामध्ये सापडलेला आहे, लक्षात घ्या, फारच धोक्यामध्ये सापडलाय। महाराष्ट्र तर धोक्यात सापडलेला आहे पण देशही धोक्यात सापडलेला आहे। आधी महाराष्ट्रापासून सुरुवात करतो, 45 वर्ष पत्रकारितेत आहे, 48 वर्ष जवळजवळ सार्वजनिक जीवनामध्ये आहे। या एवढ्या वर्षामध्ये मी इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्राची कधीही पाहिली नव्हती, कधीही पाहिली नव्हती। महाराष्ट्र विकायला काढलेला आहे, म्हणजे मी आधीच्या सरकारला फार काय मार्क देत नाही, त्यांच्यामध्ये पण बदमाश होते, त्यांच्यामध्ये पण भ्रष्टाचारी होते, पण हे महाभ्रष्टाचारी आहे ते लक्षात ठेवा। एकनाथ शिंदे एकदा म्हणाले किंवा त्यांचे समर्थक कोणी म्हणाले की आम्ही बंडखोरी केली त्यात काय चुकलं, 55 देशांमध्ये आमचं नाव पोचलं म्हणे। 55 देशांमध्ये एकनाथ शिंदेचं नाव कधी पोचलं, कुठे पोचलं, कसं पोचलं मला माहीत नाही, आणि ते ठाणे कल्याण हे देश मानतात की काय हे मला माहीत नाही, कारण एकनाथ शिंदे जिल्ह्याबाहेर नाही। महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायची तर त्यांची पात्रता कधीच नव्हती आणि यापुढे पण असणार नाही, लक्षात घ्या। ठाणे जिल्ह्याचे नेते आहेत, लोकसंपर्क असलेले नेते आहेत, जे करत होते ते चांगलं होतं, पण माणसाची महत्वाकांक्षा प्रमाणाबाहेर वाढली, राक्षसी झाली की काय होतं बघा। तो आपल्या उपकारकर्त्याला पण लक्षात ठेवत नाही, तो आपल्या उपकारकर्त्याला पण विसरतोय, लक्षात घ्या। तर हे शिंदेचे समर्थक असं सांगत होते, 1978 साली नाही का शरद पवारांनी पण बंडखोरी केली, शरद पवार पण वसंतदादांपासून फुटून निघाले, त्यांचं वाक्य आहे पवारांनी नाही का वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। मी त्यांना सांगितलं शरद पवारांनी जी केली त्याला बंडखोरी म्हणतात, आणि त्या बंडखोरीमध्ये पैशाचा समावेश नव्हता, आपले गुरु यशवंतराव चव्हाण या बंडखोरीच्या बाजूचे नसतानाही शरद पवारांनी इंदिरा गांधींच्या हुकुमशाही वृत्तीला विरोध म्हणून ही बंडखोरी केली, आणि तिथे काँग्रेसमध्ये त्यांचं नासिकराव तिरपुडे आणि वसंतदादा पाटील यांच्याशी पटत नव्हतं म्हणून बंडखोरी केली, ते बाहेर आले आणि इथे पुलोतचं सरकार बाहेर स्थापन झालं। शरद पवारांच्या पहिल्या शपथविधीला 38 वर्षाचे होते ते तेव्हा, लक्षात घ्या, 38 वर्ष 38व्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले। मी पत्रकार म्हणून तेव्हा खूप लहान होतो, नुकतीच पत्रकारिता सुरू केली होती 77 साली, आणि 1 वर्षाने शरद पवारांच्या शपथविधीला हजर राहण्याची संधी मला मिळाली। मी ठामपणे सांगतो, हे मी TV वर पण सांगितले आहे, हे मी मुंबई तकला पण सांगितलं आहे, शरद पवारांनी जी बंडखोरी केली त्यामध्ये एक पैशाचा व्यवहार झालेला नाही, तो तत्वाचा व्यवहार होता आहे, लक्षात घ्या। मी शरद पवारांवर खूप टीका केली आहे पण चुकीच्या गोष्टीसाठी त्यांच्यावर टीका नाही करणार। हुकुमशाहीच्या विरोधात ते बंड होतं आणि SM जोशींनी शरद पवारांना त्यावेळेला सांगितलं तुम्ही माझे दत्तक पुत्र आहात। SM जोशींसारखा आदरणीय माणूस जेव्हा शरद पवारांच्या बंडखोरीला पाठिंबा देतो तेव्हा त्याचा अर्थ काय असतो, लक्षात घ्या। SM जोशींना लोक म्हणत होते तुम्ही मुख्यमंत्री व्हा, SM जोशींनी असं सांगितलं महाराष्ट्रामध्ये
ब्राह्मण माणूस मुख्यमंत्री होऊ शकत नाही तेव्हा आपण शरद पवारांना मुख्यमंत्री करूया हे नेते होते त्यावेळचे। आज कोणाला सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री व्हा तर अगदी कपडे घातलेले नसतानाही धावत येईल ही परिस्थिती आहे। लोभ इतका वाढलेला आहे मी खरंच सांगतो महाराष्ट्रामध्ये राजकारणात भ्रष्टाचार नव्हता का? होता। 95 साली जेव्हा सेना भाजपचं सरकार आलं तेव्हा त्यांच्याकडे मनोहर जोशींकडे 20-22 आमदार कमी होते लक्षात असेल तुम्हाला सिनियर माणसात। हे आमदार कोणी पुरवले? हे सुद्धा शरद पवारांनीच पुरवले। 20-22 अपक्ष आमदार जे होते रामराजे निंबाळकर आणि सर्व हे पाठवून दिले शरद पवारांनी तिथे। शरद पवारांना पवार पवार का म्हणतात हे तुम्हाला लक्षात येईल। पण पैशाचा व्यवहार तेव्हा झाला असेल पण एवढे खोके कधीच नाही महाराष्ट्रात। 60-40 आमदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात 40 आमदार असं घाऊक पक्षांतर महाराष्ट्रामध्ये कधी झालेलं नाही पहिल्यांदा होतंय। एकेकाळी बुद्धिमंतांचा महाराष्ट्र होता आता दलबदलूंचा आणि बदमाशांचा झालाय लक्षात घ्या। खूप वाईट वाटतं। एका बाजूला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो शिवाजी महाराजांचं नाव घेतो शिवसेनेचं होता ना तुम्ही शिवाजी महाराज हे तुमचं आदरस्थान होतं आणि खोके घेऊन गोहत्तीला जाता पळून जाता गोहत्तीला ही कुठची राजनीती आहे? मला तर वाटतं अशा भ्रष्ट दलबदलू आमदारांवर जनतेने बहिष्कार टाकून दिला पाहिजे पूर्ण बहिष्कार टाकून दिला पाहिजे। जरा जोरात टाळ्या वाजवा जनता कोण माहिती आहे तुम्हाला? जनता आपण आहोत तुम्ही आणि मी आपण कृती करत नाही आपण अशा टाळ्या वाजवतो। वागळे आले बोलले किती करमणूक झाली टाळ्या वाजवा आपण फक्त टाळ्या वाजवत बसतो हा प्रॉब्लेम आहे सगळ्यात। आपण फक्त बघे झालो आहोत आपण कृती करत नाही। तुम्ही असा निर्णय घेणार आहात का आज इथे की दलबदलू आमदाराला किंवा दलबदलू खासदाराला तुमचा खासदार सुद्धा दलबदलूच आहे ना आधी तिकडे होते सत्ता यांची आलं इकडे आले आधी तिरंगी होते आता भगवे झाले विचारा की जाप त्यांना मत कशाला देता? इथूनच सुरुवात होऊ द्या। या खासदाराला पाडा दल बदलणाऱ्या खासदाराला पाडा। आपण जर हा आपला अधिकार आहे मताचा अधिकार हा पवित्र अधिकार आहे तो आपण वापरत नाही ना म्हणून हे लोक सगळे मुजोर झालेले आहेत। शिंदे ना मिंदे म्हणा काही म्हणा पण त्यांनी जे केलंय ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक काळं कृत्य म्हणून नोंदलं जाईल लक्षात घ्या अत्यंत काळं कृत्य आहे। आता 2 दिवसांनी 11 किंवा 12 तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल आजच बातमी आली आहे। मी तर खूप दिवसापासून वाट बघतोय। मला एक या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं काय कळत नाही एवढे विद्वान सगळे लोक आदरणीय वगैरे इतका वेळ लागतो निकाल द्यायला एवढं डिस्कशन झालं एवढा युक्तिवाद झाला अरे तुमच्यापेक्षा ज्युनियर माणसं सुद्धा लवकर निकाल देतील। उल्हास बापट म्हणून कायदेतज्ञ आहेत तुम्हाला माहिती असेल टीव्हीवर येतात कायदा शिकवतात ते त्यांची मी मुलाखत घेतली म्हटलं काय निकाल येऊ शकतो तर ते म्हणाले सुप्रीम कोर्ट जर न्यायबुद्धीने वागलं बघा सुप्रीम कोर्ट जर न्यायबुद्धीने वागलं म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा न्यायबुद्धीने वागेल की नाही याची खात्री नाही आपल्याला। आता तेव्हा सुप्रीम कोर्ट जर न्यायबुद्धीने वागलं तर जे 16 आमदार पहिल्यांदा गेले ते डिस्क्वालिफाय व्हायला हवेत। त्याच्यामध्ये एक आहेत एकनाथ शिंदे ते डिस्क्वालिफाय झाले तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल नैतिकतेच्या मुद्द्यावर। डिस्क्वालिफाय झालेला आमदार मुख्यमंत्री कसा राहू शकतो? पण या महाराष्ट्रात काय होणार आहे बघा या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे जरी डिस्क्वालिफाय झाले उद्या मला माहीत नाही काय होणार आहे पण कायद्याप्रमाणे जर डिस्क्वालिफाय झाले त्यांना जर विधानसभा अध्यक्षांनी डिस्क्वालिफाय केलं तरी परवा असं म्हणतात फडणवीस आणि परवा शरद पवारही म्हणाले आहेत की ते मुख्यमंत्री पदी राहतील। काय निर्लज्जपण आहे? नाही ते 6 महिने राहू शकतात कायद्याप्रमाणे। अरे पण तुम्हाला सुप्रीम कोर्टाने डिस्क्वालिफाय केलं ना तुमची साधी आमदारकी सुद्धा रद्द केली तुमच्यावर 15 लोकांची तुम्ही मुख्यमंत्रीपदी राहणं हे ही हा अक्षरशः महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा दरोडा ठरेल सगळ्यात मोठा दरोडा ठरेल। आणि ते एक राज्यपाल होते
गेले ते कोशियारी। आम्ही महाराष्ट्रात का दीनहीन लीन झालेला आहे, आम्ही नाव शिवाजी महाराजांचं घेतो आणि हे राज्यपाल शिवाजी महाराजांचा अपमान करतात, महात्मा फुलेंचा अपमान करतात आणि आमचे विरोधी पक्ष जागेच होत नाहीत। आम्हालाच पडली आहे सगळी। 10 वेळा मी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना फोन केला, उद्धव ठाकरेंना पण फोन केला आणि म्हटलं ते अजित पवार काय लढणार नाही आहेत, त्यांना विरोधी पक्ष नेतेपदाची सवय नाही आहे, त्यांना मंत्रीपदाची सवय आहे, तुम्ही तरी काहीतरी करा। डोकं आपटून आपटून माझ्यासारख्या अनेक लोकांनी शेवटी तो मोर्चा निघाला खूप उशिरा। तोपर्यंत राज्यपालाला हटवण्याचा निर्णय झाला होता, राज्यपाल सामान बांधून तयार होते हे लक्षात घ्या। या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये राज्यपालांवर ताशेरे येण्याची शक्यता आहे। हे जज वेगळे आहेत म्हणून मी जज असतो तर खडाखड निकाल दिला असता आणि लवकर निकाल। जर तुमची विवेकबुद्धी शाबूत असेल तर 16 लोक डिस्क्वालिफाय करायलाच हवेत तुम्हाला, आणि ते जरी अध्यक्षांकडे तुम्ही पाठवलं तरी अध्यक्षालाही करायला हवेत। आता राहुल नार्वेकर सारखा माणूस ज्याला काय अनुभव नाही, पुन्हा दल बदलूच, अध्यक्ष झालेला आहे, त्यांनी तर मुलाखती द्यायला सुरुवात केली आहे की शिंदे राहतील। अरे तुमचा अधिकार काय, तू विधानसभेचा अध्यक्ष आहेस ना, गप्प बस ना। म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष कोण होते मधुकरराव चौधरींपासून, यांचं वयही नाही, बुद्धीही नाही, प्रगल्भताही नाही, यांची पात्रता नाही, असे जर विधानसभेचे अध्यक्ष व्हायला लागले तर काय करायचं? पण आपण जनता आहोत, आपण गप्प बसतो, आपण काहीच बोललो नाही। राहुल नार्वेकरना जेव्हा या लोकांनी अध्यक्ष केलं तेव्हा कोणी असं लिहिलं नाही काही वर्तमानपत्राने की या माणसाची पात्रता आहे का। पूर्वी एकदा आमचे बबनराव डाकणे जनता पक्षाचे अध्यक्ष झाले तर गोविंद तळवळकरांनी अग्रलेख लिहिला होता, बबनराव डाकणे कोण याचा, गोविंद तळवळकर हे मुंबईतले होते, त्यांना बबनराव डाकणेंचं काय कर्तृत्व आहे माहीत नव्हतं। पण आता जो पूर्णपणे कर्तृत्वहीन आहे असा अध्यक्ष होतो विधानसभेचा आणि कोणी काही बोलत नाही, याचं कारण त्यांना खात्री आहे की जनता काही बोलणार नाही, जनता थंड झाली आहे, जनता मृतवत झाली आहे, जनता मेली आहे, लक्षात घ्या। म्हणून हे होतं, खोके घेतलेले आमदार 40 आमदार सरळ सरळ खोके घेतले आणि गोहत्तीला पळाले, त्यांना कोणी जाब विचारत नाही। पूर्वी आम्ही जयप्रकाशांच्या आंदोलनात होतो तेव्हा एक मागणी होती, लोकप्रतिनिधीला परत बोलवण्याचा अधिकार द्या, राईट टू रिकॉल, ते झालं नाही भारतामध्ये। दिग्विजय सिंग मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते तेव्हा 2-4 ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी ते केलं। आज जर हा राईट टू रिकॉल असता तर त्या त्या मतदारसंघातल्या जनतेने या 40 खोकेबाजांना परत बोलावलं असतं, हे लक्षात घ्या। कोणी काही बोलतच नाही, काय वाटेल ते चाललंय महाराष्ट्रामध्ये, तिकडे महाविकास आघाडीचं काहीतरी दुसरंच चाललंय, त्यांना अनुकूल वातावरण आहे आज राज्यामध्ये, तरी सुद्धा ते भांडत बसलेत। एक दिवस पवार काहीतरी बोलतात, एक दिवस ठाकरे काहीतरी बोलतात, एक दिवस आणखीन कोण काहीतरी बोलतात। अरे जबाबदारीची जाणीव आहे की नाही? तुम्हाला जर भाजप हा फॅसिस्ट पक्ष वाटत असेल, भाजप हा भ्रष्टाचारी पक्ष वाटत असेल, आणि तो आहेच, भाजप हा देशविघातक पक्ष आहे, लक्षात घ्या। भाजपचा लवकर पराभव नाही झाला तर देशाची दुसरी फाळणी अटळ आहे, मी तुम्हाला सांगतो। त्यांना हिंदू मुसलमान भांडणं लावूनच अजून देशाचे तुकडे करायचे आहेत, नाहीतर काय आहेत हे सगळ्या शहरामध्ये निघतायत ते सकल हिंदू मोर्चे, कुठला आहे सकल हिंदू मोर्चे? म्हणजे लव जिहाद, लव जिहाद नावाची गोष्टच नाही असं एकदा कोर्टाने सांगून झालेलं आहे। एखादं कुठेतरी प्रकरण घ्यायचं आणि त्याच्यावर खोटा सिनेमा बनवायचा, तो एक सिनेमा आला आहे ना आत्ता, द केरला स्टोरी, त्या लोकांनी कोर्टापुढे जाऊन सांगितलं, आधी म्हणत होते 300 प्रकरणं आहेत, 3000 प्रकरणं आहेत, 30 प्रकरणं आहेत, कोर्टापुढे जाऊन सांगितलं, हे काय तथ्य नाही याच्यामध्ये, आम्हाला आम्ही जे दाखवलं आहे त्याला फॅक्ट्सचा आधार आहे असं वाटत नाही, हे फिक्शन आहे म्हणून, ही काल्पनिक कथा आहे असं सांगितलं, म्हणजे लोकांमध्ये विष भरण्यासाठी हा धंदा तुम्ही करता। काश्मीर फाईल सारखा सिनेमा खोटा बनवला, हा सिनेमा खोटा बनवला, हा भाजपच्या प्रचाराचा भाग आहे, कारण भाजपला हिंदू मुसलमानांमध्ये विष कालवायचं आहे आणि दंगे घडून आणायचे आहेत, हे लक्षात घ्या। रामनवमीच्या निमित्ताने महाराष्ट्रात काही ठिकाणी दंगे झाले, औरंगाबादला दंगा झाला, जळगावला दंगा झाला, आणखी कुठे कुठे छोटे छोटे दंगे झाले, पण नागरिक जागरूक असल्यामुळे या दंग्याला पायबंद बसला आणि लवकरात लवकर हे जे प्रसंग होते ते पोलिसांनी कंट्रोलमध्ये आणले। पण मला ही भीती आहे, एका बाजूला फडणवीस
आणि एका बाजूला एक खोकेबाज यांनी भाजपचा इंटरनल रिपोर्ट काय सांगतो तुम्हाला सांगतो। महाराष्ट्रात भाजपचे आता 105 आमदार आहेत, 105 किती भाजपचा इंटरनल रिपोर्ट असं सांगतो की त्यांचे 35 आमदार हे धोक्यात आहेत, म्हणजे 105 मधून 35 गेले, राहिले 70 लोक। हा इंटरनल रिपोर्ट आहे आणि हा म्हणे विनोद तावडेंनीच दिला आहे, ज्या विनोद तावडेंना फडणवीसांनी घालवलं तिकडे दिल्लीला त्यांनीच दिलेला आहे। आता भाजपचा आणि त्यांचा इंटरनल रिपोर्ट हेही सांगतो की जे शिंदेंचे आमदार त्यांच्याबरोबर आहेत त्यांचा त्यांना काही फायदा होणार नाही। मुंबई महाप मला घाम येतो एवढं काय रुमाल बिमाल देत आहे, हे मोदी सरकारमध्ये घाम येणार नाही तर काय होणार, असं काय करता, एवढा उकाडा झाला आहे मोदी सरकारमुळे तर घाम येणार आणि मला जास्त घाम येतो कारण आतून गरम आहे सगळं, हे लक्षात घ्या, काळजी करू नका, हार्ट अटॅक काय येणार नाही। असो, मुद्दा असा आहे की हे सगळं बिभत्स राजकारण होत आहे आणि आपण गप्प आहोत, हे माझ्या दृष्टीने मी का घराबाहेर पडलो हे लोकांना सांगायला, आणि एक माणूस बाहेर पडला तर 10 माणसं पडतात। आज मी इथे आहे, काल कोल्हापूरला होतो, राधानगरीला होतो, सांगलीला होतो, आमचे विश्वंभर चौधरी असीम सरोदे इगतपुरीला गेले, आता मी नागपूरला जाणार आहोत, प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन हे सांगणार आहोत ही माणसं कशी लबाड आहेत आणि बदमाश आहेत। आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की मोदी सरकार, हे सर्व मोदी सरकार, नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी आणि सरकार, 9 वर्षात इतकं वाईट सरकार स्वतंत्र भारताच्या इतिहासात झालेलं नाही, हे मी जबाबदारीने बोलतोय। तुम्ही माझं पुस्तकालय नवीन मोदी महाभारत म्हणून ते वाचा, किंवा आकार पटेलचं पुस्तकालय ते वाचा, त्याच्यामध्ये मोदींनी काय काय चुका केल्या गेल्या 9 वर्षात ते आहे। हा पहिला पंतप्रधान आहे ज्यांनी 9 वर्षात पत्रकार परिषदच घेतली नाही आणि आमचे पत्रकार सुद्धा त्याविरुद्ध बोंब टोकत नाहीत, कारण बहुसंख्य वृत्तपत्रांना, म्हणजे पत्रकारांना मी दोष देत नाही, वार्ताहरांना दोष देत नाही, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, परंतु बहुसंख्य वृत्तपत्रांना कोटी कोटीच्या जाहिराती मिळतात, त्यामुळे महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त खपाचं वृत्तपत्र जे आहे लोकमत, जे आमच्या चॅनलमध्ये सुद्धा पार्टनर होतं पण ते स्लिपिंग पार्टनर होते, स्लिपिंग पार्टनर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, म्हणजे त्यांचा रोजच्या व्यवहारात ढवळाढवळ नव्हती म्हणून मी तिथे राहिलो, नाही तर मी तरी बाहेर पडलो असतो किंवा ते तरी बाहेर पडले असते। 2 टर्म खासदार राहिले दर्डा आणि आता अमित शहाचे गुणगौरव करतात त्यांना बोलवून स्टेजवर, काय माणसं येते। राज ठाकरे परवा बोलले की तरुण पत्रकारांच्या पोटामध्ये आग आहे, तरुण पत्रकारांच्या पोटामध्ये, पण हे जे मीडियाचे मालक आहेत ना ते विकले गेलेले आहेत, सत्य बोलले राज ठाकरे। त्याला फक्त मी एवढंच जोडतो आणि आवर्जून जोडतो की बहुसंख्य संपादक सुद्धा लाचार झालेले आहेत, बहुसंख्य, एखाद दुसरा अपवाद सोडला तर, त्यामुळे तुमच्या घरी येणारं वर्तमानपत्र तुम्हाला खऱ्या बातम्या देत नाही, हे लक्षात घ्या। टेलिव्हिजन चॅनलमधून मोदींना आधीच माहिती होतं, त्यामुळे 2014ला मोदी पंतप्रधान झाले आणि आम्हाला IBN मधून बाहेर काढलं, त्यांना माहिती होतं ही त्रासदायक सगळी कार्टी आहेत, यांना ठेवलं तर आपल्याला हैराण करतील। तुम्हाला आठवतंय करण ठापर नावाचा एक पत्रकार होता, त्यांनी 2014 पूर्वी मोदीजींची मुलाखत घेतली, मोदीजींना घाम फुटला, मला हा घाम रागाने फुटतोय, पण तो त्यांना जो घाम फुटला ना त्यांना एकच प्रश्न विचारला की गुजरात दंगलीमध्ये काय झालं, ही दंगल घडवली असा आरोप होतो तुमच्यावर, तर त्यांनी पाणी प्यायला मागितलं, हे सगळं कॅमेऱ्यावर दिसलं, तुम्ही बघा तो व्हिडिओ, मोदी आणि करण ठापरचा व्हिडिओ असं गुगल करा तो व्हिडिओ येईल, आणि नंतर माईक बीक काढून निघून गेले। पत्रकार परिषद घेत नाहीत अशा प्रकारे गैरसोयीचे प्रश्न विचारणाऱ्याला मुलाखती देत नाहीत, असे हे सरकार आहे, असे हे मोदी पंतप्रधान आहेत। माझं तर मत आहे की आपलं नशीब वाईट म्हणून ते पंतप्रधान झाले 2014 साली। मनमोहन सिंग त्यांच्या तुलनेत कितीतरी चांगले पंतप्रधान होते, विद्वान होते, पण काँग्रेस पक्ष स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो नेहमी। आता कर्नाटक जिंकणार आहेत म्हणे मी कायम एक रायडर टाकतो, काँग्रेस पक्षाचं काही सांगू नका, ते कधी खड्डा कुठे जाऊन शोधतील आणि उडी मारतील सांगता येणार नाही, त्यामुळे आता कर्नाटकात ते जिंकणार आहेत अशी परिस्थिती आहे। ऐनवेळी गडबड नाही केली, आता मतदान आहे 10 तारखेला 2 दिवसांनी, तर येतील निवडून। मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदींविरुद्ध मी एवढा काय, माझं म्हणणं आहे नरेंद्र मोदी या भारताचे पंतप्रधान अधिक काही काळ राहिले
तर भारताचा हिंदू पाकिस्तान करतील। भारत हे सर्व धर्म समभाव जपणारं राष्ट्र राहणार नाही। भारत हे गांधींच्या स्वप्नातलं राष्ट्र राहणार नाही। भारत हे नेहरूंच्या स्वप्नातलं, आंबेडकरांच्या स्वप्नातलं, फुले शाहू आंबेडकरांच्या स्वप्नातलं राष्ट्र राहणार नाही, हे लक्षात घ्या। आणि तुम्हाला खूप उदाहरणं देईन। तुम्हाला माहिती आहे एकेका मुसलमानाला गाठून त्यांचं कसं लिंचिंग करण्यात आलं, झुंडीने कसं त्यांना मारण्यात आलं, हे तुम्हाला माहिती आहे। आपल्या पुण्यातच पहिली घटना घडलेली आहे। मोहसिन शेख नावाच्या आय टीमध्ये काम करणाऱ्या तरुणाला मोदी पंतप्रधान झाल्यावर हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईच्या गुंडांनी हल्ला करून ठार मारलं आणि पोलिसांनी पुरेसा पुरावा जमा केला नाही, त्यामुळे हे सगळे गुंड सुटलेले आहेत। लोक म्हणतात तुम्ही या गुंड नावं का घेतात, हे हिंदुत्ववादी लोक आहेत, तुमच्यावर हल्ला करतील। आम्ही नाही परवा करत। तुम्ही हल्ला केलात ना, तुम्ही एक नंबरचे डरपोक आहात, तुम्ही आमच्या दाभोलकरांना मारलत, तुम्ही आमच्या पानसरेंना मारलत, तुम्ही गौरी लंकेशना मारलत, तुम्ही कोणाकोणाला मारलत, किती लोकांना माराल। दाभोलकर गेले तरी त्यांचा विचार जिवंत राहिला, वाढला आहे, लक्षात घ्या। त्यामुळे घाबरून चालणार नाही। अरे मरायचं तर आहेच ना, किती वर्ष जगायचं आहे। मी जर 30 वर्षाचा असतो तर कदाचित माझ्या मनात असं आलं असतं, बापरे आपलं सगळं आयुष्य पडलंय, मग का कराय। पण 30व्या वर्षी जेव्हा शिवसेनेचा हल्ला झाला तेव्हा सुद्धा हे मनात आलं नाही, हे लक्षात घ्या। कायम मी म्हणतो बाळासाहेब ठाकरेंचे मी आभार मानतो, 4-5 हल्ले त्यांनी केले आणि माझ्या मनातून भीती निघून गेली, निघूनच गेली भीती। उलट कोर्टामध्ये शिवसैनिक माझ्या बाजूला बसायचे, यांच्यावर आरोप होते, ज्यांना गुन्हेगार म्हणून पकडलं होतं, हल्लेखोर म्हणून। 10 वर्षात आमची कोर्टात मैत्री झाली आणि त्याच्यातला एक आमदार होता शिवसेनेचा, संजय राऊतांचा भाऊ, तो दुसऱ्या एकदा आमदाराला सांगतो, निखिल वागळे म्हणजे एकदम गांधींसारखे वागतात, तो आमच्याशी प्रेमाने बोलतात। अरे म्हणजे काय, आमचा अहिंसेवर विश्वास आहे बाबा, आमचा अहिंसेवर विश्वास नाही। आम्ही गांधी आंबेडकरांना मानणारे लोक आहोत, आम्ही कोणावर हात उचलत नाही। नारायण राणेच्या माणसांनी मला मालवणमध्ये मारलं, बेदम मारलं, मी आणि माझ्या 2 सहकाऱ्यांना, झाली वर्ष त्याला 20 वर्ष झाली आता, त्यांना पकडलं, त्यांची केस 10 वर्ष चाकली, 10 वर्ष, एकदाही हा राणे कोर्टात आला नाही। बघा आपल्या लोकांना वाचवायला सुद्धा येत नाहीत, सुपाऱ्या देतात आणि पळून जातात। मी कोर्टाला सांगितलं या मुलांवर माझा काहीच आक्षेप नाही, याचं कारण त्यांना कोणीतरी सुपारी दिली, पैसे दिले म्हणून, त्या तरुण मुलं होती 19 वर्षाची, ती इतकी रडकुंडीला आली की माझ्यासमोर कोर्टामध्ये माझ्या पाया पडायला लागले, म्हणजे सर आम्हाला सोडवा, जज ना सांगा, याचं कारण राणेसाहेबांच्या लोकांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही सुपारी घेतली, मारलं वगैरे। पण आम्ही आता त्यांच्या पक्षात नाही आहोत, 3 जण म्हणाले आम्ही आता मनसेमध्ये गेलो आहे, किमान आम्हाला तरी माफ करा। काय करायचं, तुम्ही 3 लोक मनसेमध्ये गेलात। शेवटी जजनीच मला विचारलं हा खटला चालेल, यांना शिक्षा होईल, पुढे कोर्टामध्ये आणखीन जाईल, हायकोर्टापर्यंत जाईल, तुमचं काय म्हणणं आहे। मी बुद्धाच्या शिकवणीवर विश्वास ठेवतो, त्यामुळे मी असा विचार केला क्षमाशीलता महत्त्वाची आहे। ही माणसं पाय पकडून आपली माफी मागतात, मारेकरी। मी महात्मा फुलेंचा सुद्धा अनुयायी आहे, महात्मा फुलेंवर जेव्हा मारेकरी घातले तेव्हा महात्मा फुलेंनी त्या मारेकऱ्यांचं मतपरिवर्तन केलं आणि त्यांना परत पाठवलं, हे लक्षात घ्या। मग हे माझे मारेकरी होते, हे माझे हल्लेखोर होते, त्यांना मी क्षमा का करू नये। तुम्ही मालवण कोर्टामध्ये जाऊन या केसचे पेपर्स पहा, तिथे लिहिलेलं आहे की या लोकांनी, माझ्या हल्लेखोरांनी लेखी माफी मागितली। जो माफी मागतो त्याला माफ करायचं, ही बुद्धाची शिकवण आहे। आपण मनामध्ये मोदींसारखा सूड ठेवत नाही, सूडबुद्धीने बुद्ध वागत नाही, सूडबुद्धीने मोदी वागतात, हे लक्षात। म्हणून ज्या प्रकारे विरोधी पक्षांच्या नेत्यांना ते तुरुंगात टाकतायत ते भयंकर आहे। मी तुम्हाला काही काही मोदींची आता कृष्णकृत्य आहेत ती सांगणार आहे, ताजे ह्याच्यापासून सुरुवात करतो। त्याच्या आधी आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे। परवा एका कुरुलकर नावाच्या शास्त्रज्ञाला अटक झाली, DRDOचा, मीडिया बोलत नाही। हिंदूला अटक झाली तर मीडिया बोलत नाही, मुसलमानाला अटक झाली तर आत्तापर्यंत बोंबाबोंब झाली असती सगळीकडे। हा DRDOचा प्रदीप कुरुलकर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, लक्षात घ्या, पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता। आणि हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समर्थक आहे, त्यांचा स्वयंसेवक आहे, हे पण फेसबुकवर आलेलं आहे। मी 2 दिवस मोहन भागवतांना फेसबुकवरून विचारलं आहे, भागवत जी
आपण सगळ्यांना आदर देतो, भागवतजी, मोदीजी. तर म्हटलं भागवतजी, संघाचा स्वयंसेवक पाकिस्तानसाठी हेरगिरी करतो, हे कसं झालं? तुमचे संस्कार कमी पडले काय? तर खाली लोक लिहितात तेच त्यांचे संस्कार आहेत. संघाचा स्वयंसेवक पाकिस्तानसाठी हेरगिरी करतो आणि हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणतो, हे पहिले राष्ट्रद्रोही लोक आहेत ज्यांनी महात्मा गांधींचा खून केला. नथुराम गोडसे म्हणे संघात नव्हता, हजारो पुरावे पुढे आले. नथुराम गोडसे संघ परिवारात होता, तो संघाची काय मेंबरशिप नाही ना, संघ काय पावती फाडत नाही कोणाला. मग खून केला एखाद्याने तर म्हणायचं की हा आमच्यात नव्हता. आज त्या कुरुलकर बाबत हेच म्हणतायत, हा आमच्यात नव्हता. म्हणजे तुमच्याच विचाराचा माणूस तुमच्याकडे तो सेक्सोफोन वापर वाजवतो तुमच्या काय वाद्यवृंदामध्ये, त्याचे फोटो प्रसिद्ध झालेत आणि तू म्हणा हा आमच्यात नव्हता. उद्या संघाच्या वरिष्ठ नेत्याने सुद्धा असलं काहीतरी केलं म्हणजे आमच्यातच नव्हता. फोटो तयार ठेवा सगळे, हल्ली बरं झालं आहे त्या गुगलवर फोटो असतात, कोण कुणाबरोबर आहे, काय आहे, काय बांधगडी करतोय. तर असे हे लोक आहेत, हे एक नंबरचे राष्ट्रद्रोही लोक आहेत आणि मला उघडपणे सांगायला हरकत नाही. उघडपणे सांगायला धर्मांधा विरुद्ध जर आपण असू तर जेवढा मी आयसिस विरुद्ध आहे तेवढाच हिंदुत्ववादी धर्मांधा विरुद्ध आहे, लक्षात घ्या. हे सगळे उच्चवर्णीय लोक आहेत, ब्राह्मण लोक आहेत, त्यामुळे मला असं एकेकाळी वाटत होतं आयसिसप्रमाणे बॉम्ब बीम लावणार नाहीत. पण यांनी बॉम्ब तयार केले ना हो, नांदेडला बॉम्ब तयार केले आणि तो पण नीट यांना करता आला नाही, यांचाच माणूस मेला त्याच्यामध्ये. बघा, काढून गुगल करून बघा, यांचाच माणूस मेला. त्या तिथे गोव्यामध्ये त्यांनी बॉम्ब लावला सनातनच्या संबंधित लोकांनी, तिथे सुद्धा असा स्फोट झाला, त्याचे हात भाजले. त्या ठाण्यामध्ये बॉम्ब लावला सनातनवाल्यांनी. माझा सांगण्याचा हेतू आहे, हे सुद्धा अतिरेकी कृत्य करतात. माझं तर म्हणणं यांच्यावर बंदीच घातली पाहिजे, सर्व प्रकारच्या धर्मांधांवर बंदी घातली पाहिजे. हिंदुत्ववादी धर्मांध असेल, मुसलमान धर्मांध असेल, ख्रिश्चन धर्मांध असेल, बंदी घाला. सनातनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला कधीच पाठवला आहे, पण तेव्हा UPA सरकार होतं, आपले सुशीलकुमार शिंदे आपले महान नेते आणि चिदंबरम हे गृहमंत्री होते, त्याच्यानंतर चिदंबरम झाले, पण त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला नाही हे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. तुम्ही जाऊन विचारा, यांच्या चुका आहेत ना, म्हणून हे डोक्यावर बसले आहेत. यांनी जर योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या असत्या, म्हणजे आता तुम्हाला गंमत सांगतो, आता सावरकरांचा एवढा वाद चालू आहे, सावरकर स्मारकाला शिवाजी पार्कचा प्राईम प्लॉट कोणी दिला असेल? तो कोणत्या BJP वाल्यांनी दिला नाही, तो आमचे जाणते राजे शरद पवार यांनी दिलेला आहे. आणि जयंतराव टिळक त्या स्मारकाचे अध्यक्ष होते अनेक वर्ष. म्हणजे सावरकरवाद्यांना वाढवतंय काँग्रेस, तिथे शिवसेनेला वाढतंय काँग्रेस. तुम्ही इथे सांगलीच्या जवळात म्हणून सांगतो, जनता पक्ष आल्यानंतर शिवसेना जवळजवळ संपली होती. शिवसेनेविरुद्ध खूप राग होता. शिवसेनेला जिवंत कोणी केली माहिती आहे? आदरणीय वसंतदादा पाटील यांनी. ते म्हणाले मुंबईत महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही. या एका त्यांच्या विधानाने 84 साली मराठी माणूस जागा झाला आणि महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना जिवंत झाली. नाहीतर त्याआधी 78 निवडणुकीमध्ये शिवसेना पूर्णपणे पराभूत झाली होती, लक्षात घ्या. तेव्हा हेच लोक यांना जिवंत ठेवतात. आजही तुम्ही बघा, मी बघतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये कोण लोक आहेत. हे भाजपचे लोक आले कुठून मी विचारतो, अर्ध्याहून अधिक काँग्रेसवाले आहेत, बरोबर आहेत ना? तुम्ही नावं काढून बघा, आधीचे काँग्रेसवाले आहेत, सत्ता बदलल्यावर तिकडे गेले. अरे विचारांचं काय? माझं म्हणणं विचारांचं काय, ईडीच्या भीतीमुळे तुम्ही तर भाजपमध्ये जात असाल. मला या प्रत्येक काँग्रेसवाल्याला विचारायचं आहे, तुमची घराणेशाही आहे, तुमच्या बापानी तुमच्या आजोबांनी हा विचार दिलेला आहे जो गांधींचा विचार आहे, त्याला तुम्ही सोडून दिलं? या लोकांना लाज वाटत नाही का, माझा प्रश्न आहे. हे लोक असे वागतात म्हणून मोदी सत्तेवर आले. आता मोदींकडे येतो. त्याची घटना, आपल्या देशाला सुवर्ण पदक, रौप्य पदक अशी पदकं मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीपटू रेसलर्स, वुमन रेसलर्स, या 13वा दिवस आहे आज. 13वा दिवस, 13 दिवस उपोषणाला बसलेले आहेत. आज तर त्यांना संघातून पण काढून टाकलं. उपोषणाचं कारण काय? तर त्या फेडरेशनचा जो अध्यक्ष आहे, रेसलिंग फेडरेशनचा, ब्रिजभूषण सिंग, जो भाजपचा 4 वेळा निवडून आलेला खासदार आहे, त्यांनी त्यांचा विनयभंग केला. महिलांनो ऐका, तुम्ही बायकांनो ऐका, विनयभंग ही किती गंभीर गोष्ट आहे.
त्या महिला म्हणजे त्यांनी एक्सप्रेसला मुलाखत दिली, यांनी आमची चाचणी घेण्याच्या उद्देशाने आमच्या शरीराला वाटेल त्या ठिकाणी स्पर्श केला. अच्छा, जाहीरपणे त्या मुली सांगतायत, कोणती मुलगी असं सांगेल हो? सगळ्या गोष्टी टोकाला गेल्याशिवाय आपली मुलगी सांगेल का? विचार करा, या मुली आपल्या आहेत, भारताला सन्मान देणाऱ्या मुली आहेत, आणि 13 दिवस आमचे महान मोदीजी त्यांना भेटायला सुद्धा जात नाहीत. बरं, भेटू नका, तुम्हाला लाज वाटत असेल म्हणा मुलींना भेटायची, मग या ब्रिजभूषण सिंगवर तर कारवाई करा. सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याच्यावर FIR दाखल करा, त्यानंतर FIR दाखल झाला पण आजपर्यंत त्याला अटक नाही. अशा प्रकारच्या नावाजलेल्या खेळाडूंचा विनयभंग करणाऱ्या खासदाराला मोदीजी जर अटक करणार नसतील तर मला असं वाटतं मोदीजींना पंतप्रधान पदावर राहण्याचा हक्क नाही. हा देश महिलांचा सन्मान करतो हे लक्षात घ्या, महिलेला समतेने वागवलं पाहिजे. हा धडा आपल्याला फुलेशाहू आंबेडकरांनी दिला आहे, आणि माझा प्रश्न मोदीजींना कायम हा असतो, ठिकठिकाणी मी हे बोलतो, मोदीजी महिलांशी असे का वागतात? आणि मी गंभीरपणे बोलतोय, मोदीजी महिलांशी असे का वागतात याचं कारण संपूर्ण संघ परिवाराचा महिलांबाबतचा दृष्टिकोन हा असाच आहे, विषारी आहे, महिलांचा अपमान करणार आहे, महिलेला दुय्यम वागणूक देणार आहे. मी उदाहरणं सांगतो काही तुम्हाला. तुम्हाला एक स्टॉकिंगचं प्रकरण आठवतंय का? एक मुलगी होती आर्किटेक्ट, ती बेंगलोरला असते, तिचा पाठलाग करायचे हे लोक. मोठं प्रकरण गाजलं होतं मोदी पंतप्रधान झाल्यावर स्टॉकिंगचा एपिसोड म्हणून. त्या मुलीचा पाठलाग करायचे, ती घाबरली, खूप तिचे हाल झाले. आणि हे पाठलाग करणारे लोक कोण होते? मोदी समर्थक आणि अमित शहांचे समर्थक. अमित शहा आणि मोदींच्या आदेशावरून ते असं करत होते असंही छापून आलेलं आहे. मी तुम्हाला काही नवीन सांगत नाही. माझं तर भाजपवाल्यांना खुलं आव्हान आहे, तुमची हिंमत असेल तर माझ्यावर केस घाला, मी बघतो कोर्टात काय करायचं. म्हणजे एका मुलीचा पाठलाग करण्याच्या प्रकरणातसुद्धा मोदी आणि अमित शहांचा संबंध जोडला जातो. बिल्किस बानूवर 2002 बलात्कार झाला, त्या लोकांना अटक करण्यात आली, 15 वर्ष तुरुंगात होते, आणि नंतर तुम्ही त्यांना सोडून देता? तुम्ही सरकारच्या मंजुरीने ते सुटलेले आहेत. आणि तेवढंच नाही, हे बिल्किस बानूचं प्रकरण इतकं भयंकर आहे सगळं, की तुम्ही बघा, त्या बिल्किस बानूच्या इथे जी मुलगी होती तिचा तलवार घुसवून खून करण्यात आला. गुजरातच्या दंगलीमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना जी दंगल झाली त्यामध्ये गर्भवती महिलांच्या पोटामध्ये तलवारी घालण्यात आल्या. हे महिलांविषयीचं यांचं प्रेम आहे किंवा आदर आहे हे लक्षात. बिल्किस बानो प्रकरण, स्टॉकिंगचं प्रकरण आहे, आत्ता आहे महिला कुस्तीपटींचं प्रकरण. माझा मोदीजींना सवाल आहे, या देशातल्या महिलांची सुरक्षा तुम्ही करू शकत नसाल, तुमचाच खासदार आहे, त्यांनीच केला आहे विनयभंग, त्याला जर ताबडतोबीने तुरुंगात पाठवू शकत नसाल तर तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. मी तुम्हाला हे कळकळीने अशासाठी सांगतोय, 14 साली मोदींना तुम्ही जे मत दिलं, तुमच्यापैकी अनेकांनी दिलं, खूप लोकांनी दिली, त्यावेळेला 32-33% लोकांनी दिली, आज 40% लोकांनी दिली, 60% लोक विरोधात आहेत, लक्षात घ्या. 60% लोक विरोधात असूनही मोदीची निवडून येतात याचं कारण एकच आहे, विरोधात असलेले जे लोक आहेत ना ते एकजुटीने उभे राहत नाहीत. माझे सर्व विरोधी पक्षांना हे सांगणं आहे, अरे बाबानो, तुम्ही सगळे तुरुंगात जाणार आहात, तुमच्या सगळ्यांची वाट लागणार आहे, जागे व्हा आणि एकजूट करा आणि यांना हरवा, हे माझं सांगणं आहे. दुसरा तुम्हाला प्रसंग सांगतो महिलांच्या बाबतीत, हे असे आहेत, हे स्वतःला देशभक्त म्हणतात. 2019 निवडणूक यांनी पुलवामा आणि बालाकोटमुळे जिंकली, त्याचा खूप श्रेय त्यांनी घेतला, प्रचार केला. माझं म्हणणं आहे, अलीकडेच सत्यपाल मलिक नावाचे जे राज्यपाल आहेत, काश्मीरचे माजी राज्यपाल जम्मू काश्मीरचे, यांनी मुलाखत दिली त्याच करण ठापरला आणि सांगितलं की मोदी सरकारच्या हलगर्जीपणामुळे हे 40 जवान मारले गेलेले आहेत, शहीद झालेले आहेत. एकतर या जवानांना ट्रकमधून पाठवू नका असं त्यांचे अधिकारी सांगत होते. राजनाथ सिंग त्यावेळेला होते वर गृहमंत्री, त्यांच्याकडे निरोप गेला होता की विमानं द्या, 7 विमानं द्या, आम्ही यांना शिफ्ट करतो. ही विमानं देण्यात नाही आली. आणि मग हे रस्त्यावरून जात असताना, आर्मीचा मोटरकेड, मोटारींचा ताफा, रस्त्यावरून जात असताना त्याच्यामध्ये RDX असलेली जीप घुसली. आपण याविषयी बोलत नाही पण तज्ज्ञ बोलत आहेत 2019 पासून. मला सांगा, आर्मीच्या ताफ्यामध्ये
एक दुसरी जीप घुसते शक्य तरी आहे का? इथून लष्कराचा ताफा चाललेला लक्षात घ्या, केवढा बंदोबस्त असतो, त्याच्यामध्ये आरडीएस घातलेली जीप घुसते, याचा अर्थ असा तुमच्याच आतल्या माणसाने त्यांना मदत केलेली आहे. हा आतला माणूस कोण आहे हा माझा प्रश्न आहे. बलबीर सिंग नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे, तो आता जेलमध्ये आहे, आणि असं म्हटलं जातं की तो आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जवळचा आहे. या बलबीर सिंगने हे केलं का? आम्हाला सांगा ना, आरडीएक्स कुठून आलं होतं? तुम्ही म्हणता पाकिस्तानहून आलं होतं, मान्य करतो आम्ही, पण पाकिस्तानहून आलेलं आरडीएक्स एका जीपमध्ये घातलं जातं आणि जीप आर्मीच्या ताफ्यामध्ये घुसते, याला भ्रष्ट सरकारी अधिकारीच जबाबदार असणार. मोदीजीने याचं उत्तर कधी दिलं नाही. मोदीजीने त्यावेळेला काय केलं हे आरोप झालं. एक चौकशी समिती नेमली, ठीक आहे बाबा चौकशी करा. 2019 गेलं, 2020 गेलं, 2021 गेलं, 2022 गेलं, 2023 उजाडलं, कुठे आहे चौकशी समितीचा रिपोर्ट? देशाच्या सुरक्षेशी ज्यांनी खेळ केला त्यांच्यावर सुद्धा तुम्ही चौकशी समिती नेमलीत आणि त्याचा रिपोर्ट येत नाही. याचा अर्थ कुठेतरी काळबेर आहे, याचा अर्थ कुठेतरी काळबेर आहे. आणि आमचा मीडिया त्याच्याविषयी बोलतच नाही, कारण मोदीजींवर आरोप होतात, मग भाजपकडून जाहिराती घेतलेल्या आहेत दोन दोन तीन तीन पानं. आणि मी तुम्हाला महाराष्ट्रातली एक गोष्ट सांगतो, ही 100% सत्य गोष्ट आहे. महाराष्ट्रात एक साखळी वृत्तपत्र आहे, खूप मोठं, नागपूरपासून मुंबईपर्यंत सगळीकडे पेपर आहेत. या पेपरच्या मालकांनी आपल्या संपादकांना असं सांगितलं, याविषयी एक शब्दसुद्धा छापायचा नाही. हे सत्य आहे, माझे मीडियात सगळीकडे मित्र आहेत आणि ते माझ्यासाठी हेरगिरी करत असतात, ते लक्षात ठेवा. त्यामुळे माझ्याकडे ही माहिती पोचते. 45 वर्ष घालवली ना या व्यवसायात, सगळं कळतंय आत काय चाललेलं आहे, कुठचा मालक विकला गेला आहे, कोणता संपादक विकला गेला आहे, सगळा रेकॉर्ड आहे. मी बोलत नाही तर माझ्या बातम्याच छापत नाहीत. उद्या मी जर काय बोललो नावं घेऊन ना, बातम्याच येणार नाहीत पेपर. रिपोर्टरचा काही दोष नाही, संपादकाला नोकऱ्या टिकवायची आहे बा, रिपोर्टरचा काहीच दोष नाही. मुद्दा असा आहे, हा राष्ट्रद्रोह नाही आहे का? आमचे 40 सैनिक शहीद झाले तुमच्यामुळे, मोदीजी मोदी सरकारमुळे आणि राजनाथ सिंग यांच्यामुळे. तुम्ही राजीनामा का देत नाही हा माझा प्रश्न आहे. त्या 40 शहीद झालेल्या जवानांच्या विधवा आहेत, त्या विधवांना तुम्ही काय उत्तर देणार आहात? त्यांना तुम्ही कॉम्पन्सेशन दिलं वगैरे ठीक आहे, पण कॉम्पन्सेशनने माणसाची भरपाई होत नाही ना, त्यांना तुम्ही काय उत्तर देणार आहात? हे असली काहीतरी कृष्णकृत्य मोदीजी करतायत आणि आपण गप्प बसतोयत. आणि हे सगळ्यांनी बोलावं. मित्र मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एवढे आहात, बोला, लोकांना सांगा, रोज 5 लोकांना सांगणार की मोदी आणि शाह ही खलनायकाची जोडी आहे, भारताची बर्बादी करते, हे सांगा. ते आम्हाला राष्ट्रद्रोही म्हणतात, मी तर म्हणतो हेच खरे राष्ट्रद्रोही आहे. 40 जवानांच्या मृत्यूची जबाबदारी जे घेत नाहीत, जे खरोखरच त्याला जबाबदार आहेत, यांच्या हलगर्जीपणामुळे या 40 जवानांना जीव गमवावा लागणार आहे. हे राष्ट्रप्रेमी सरकार आहे असं मी मानत नाही, अजिबात मानत नाही. आज तुम्हाला आर्मीची होर्डिंग लागतात वेगवेगळ्या दिवसाला, त्याच्यावर पूर्वी कधी राजकारण्यांचे फोटो नसायचे, आज असतो मोदीजींचा फोटो. मोदीजींचा फोटो कशावरही असेल, तुम्ही बघा कशावरही असतो, म्हणजे होर्डिंग पासून ते चमचा विकत घेतला तरी मोदीजी असतात. त्यांच्याकडे चमचे पक्षामध्ये खूप आहेत म्हणा, त्यामुळे त्याला काय प्रश्न नाही, पण ते सोडून देऊया. माझा मुद्दा हा आहे, शेतकरी खूप असतील इकडे. मी गेलो होतो नांदेडला भारत जोडो यात्रा बघायला राहुल गांधीची, तिकडे मला खूप शेतकरी भेटले. मी दुपारी यांना पण सांगितलं, सोयाबीन शेतकरी होते. त्याच्यातल्या एकाला मी विचारलं, तू काय करतोयस इकडे, तू काँग्रेसचा कार्यकर्ता आहे? तो म्हणाला, नाही, मी 14 आणि 19 नरेंद्र मोदींना मत दिलंय, पण मी यावेळेला त्यांना मत देणार नाही असं स्वतःहून म्हणाला. मी म्हटलं, का तू त्यांना मत देणार नाही? याचं कारण, त्यांनी शेतकऱ्याचं खूप नुकसान केलं आहे. एक तर शेतकऱ्याचं आंदोलन झालं तेव्हा मोदीजीने आमची हाल केले, नंतर माघार घेतली, पण हाल करून करून माघार घेतली, तो राग माझ्या मनात आहे. 2, सोयाबीनला भाव मिळत नाही आमच्या, 2000 रुपये आमच्या अकाउंटमध्ये भरतात, पण 2000 रुपयाला काही अर्थ नाही म्हणा. वर्षातून तुम्ही 6000 रुपये देता, 3 हप्त्यामध्ये 6000 रुपये देता, 6000 रुपयात शेतकऱ्याचं काय होणार आहे?
तो म्हणाला या वेळेला मी मोदीजींना मत देणार नाही. मी त्याला विचारलं मग तू कोणाला मत देणार आहे, तो म्हणाला ऐकून घ्या काय बोलला, तो म्हणाला मी ठरवलं नाही पण एक गोष्ट नक्की मी मोदीजींना मत देणार नाही, कुणाला द्यायचं हे तपासण्यासाठी मी इथे आलो आहे राहुल गांधींची भारत यात्रा बघायला. मला असं वाटलं राहुल गांधी नीट काम करतायत तर मी त्यांना मत देईन, हे लक्षात घ्या. बदल होतो आहे, माझं म्हणणं आहे या बदलाला वेग देण्याची गरज आहे. शेतकरी नाराज आहे, शेतकऱ्याला भाव मिळाला नाही गेल्या 9 वर्षामध्ये, खोटं सांगतायत सगळं. अशा वेळेला या सरकारविरुद्ध शेतकरी मतदान करणार. पाऊस येतोय, थांबू का सांगा? शरद पवार पावसात भिजले, मलाही भिजायला मजा वाटेल. तुम्ही भिजणार आहात का? जरा जोरात. ठीक आहे चला भिजूया, आवडतो थोड्या वेळात, खूप त्रास देणार नाही तुम्हाला. पण मुद्दा असा आहे शेतकऱ्यावर अन्याय, नोटबंदी केली नोकरदारावर अन्याय. माझं म्हणणं आहे नोटबंदीमध्ये तुमचा काळा पैसा बाहेर येणार होता ना, दाखवा आम्हाला कुठे आहे काळा पैसा. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, नोटबंदीनंतर भारतीय जनता पक्षाने जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भूखंड खरेदी केले, भूखंड खरेदी केले आणि आता तिकडे आलिशान इमारती उभ्या राहत आहे, कुठून आलं हे सगळं? भाजपकडे हा पैसा कुठून आला माझा हा प्रश्न आहे. कोणत्याही काँग्रेस पक्ष इतका जुना आहे पण जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमच्या इमारती नसतील असं मला वाटतं, कारण तुम्हाला ही लबाडी माहीत नव्हती ना. पक्षासाठी कशी लबाडी करतात हे तुम्हाला माहीत नव्हतं, नेत्यांना माहिती होतं कशी लबाडी करतात. मुद्दा असा आहे की हा पैसा कुठून आला आपण विचारणार आहोत का? नोटबंदीमध्ये किती लोक मेले लाईनी लावून, त्यांच्या घरच्यांना कोणी जाब दिलेला नाही आहे. दुसऱ्या बाजूला राखीव जागांचं बघा, ओबीसीच्या राखीव जागा बदलल्या भरल्या जात नाही आहे, एसटीच्या राखीव जागा भरल्या जात नाही आहे. आणि जातनिहाय जो सेन्सस आहे, जनगणना आहे, ती करणार नाही असं मोदी सरकारने सांगितलं आहे. ओबीसींची संख्या भारतामध्ये 52% असं म्हटलं जातं आणि ओबीसी संघटना आज प्रश्न विचारत आहेत, 52% जर आमची संख्या असेल तर आम्हाला फक्त 27% रिझर्वेशन का? मराठा समाज म्हणतोय आम्हालाही रिझर्वेशन द्या, तुम्ही ते पेंडिंग ठेवलंय. आमचे फडणवीस सांगत होते आम्ही सत्तेवर आल्यावर लगेच मिळणार, 8 दिवसात मिळणार. अरे 8 दिवस काय, 8 महिने गेले, कुठे आहे तुमचं रिझर्वेशन? एक नंबरचे थापाडे लोक आहेत कालपासून वरपर्यंत सगळे, नुसते थापाडे नाही 100% खोटारडे. माझं म्हणणं आहे तुम्ही हिशोब काढा मोदीजी किती वेळा खोटारडे बोलले, किती खोटं बोलले. आता तिथे कर्नाटकमध्ये बजरंग दलावर बंदी घाला असं काँग्रेसने म्हटल्यावर जाहीरनाम्यामध्ये हे म्हणतात मतदान करताना जय बजरंग बली म्हणा. आता बजरंग दल आणि जय बजरंग बली याचा संबंध काय? इतका खोटारडा पंतप्रधान दुसरा झाला नाही, म्हणजे मला तर शरम येते यांच्याकडे पाहून. अख्ख्या जगभर नाचक्की झालेली आहे, मीडियाची वाट लागलेली आहे. तुम्हाला माहिती आहे मीडियाचा इंडेक्स जो आहे, मीडियाचा क्रमांक आपला 150 होता आधी, 138 होता, नंतर 150 झाला, आता 180 देशामध्ये आपण 161 क्रमांकावर आहोत. आता फक्त 19 क्रमांक उरलेले आहेत 180 व्हायला. हे आणखीन 5 वर्ष जर सत्तेवर राहिले तर 180 होणार, हे विक्रम करणार मोदीजी. आणि स्वतःलाच बक्षिसं देतात, माहीत नाही बक्षीस कुठून आलं, ते स्वतःच कुठेतरी आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म तयार करतात, ही संघाची जुनी पद्धत आहे, आणि स्वतःलाच बक्षिसं देऊन घेतात. मी खूप बोलू शकतो मोदींचं 9 वर्षातलं जे आहे, पण काही तुम्हाला उदाहरणं दिली. माझा प्रश्न इतकाच आहे, माझा काही मोदीजींवर वैयक्तिक राग नाही, त्यांनी जर चांगला कारभार केला असता, त्यांनी खरोखरच विकास केला असता तर माझी काही हरकत नव्हती. पण ते विकासाच्याऐवजी देश बकास करतायत हे लक्षात, पूर्णपणे बकास करतायत, खोटं बोलतायत, लबाड्या करतायत, कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकतायत, महिलांना तुरुंगात टाकतायत. तिथे आनंद तेलतुंबडे सारखा विचारवंत सुद्धा तुरुंगात गेलेला आहे, सफुरा झरगर अजून तुरुंगात आहे, CA NRCमुळे अटक केलेले लोक अजून तुरुंगात आहेत, आता विरोधी पक्ष नेत्यांना तुरुंगात टाकतायत. त्यांना पवारांनी, शरद पवारांनी चांगलं आव्हान दिलं, कुठून त्यांना दुर्बुद्धी झाली? बहुतेक मोदींना नाही तर अमित शहाला झाली असेल, कारण मोदीजी पवार साहेबांचे मित्र आहेत हे लक्षात घ्या. अमित शहाने त्यांना ED ची नोटीस पाठवली, पवार साहेबांनी असा उलटा दम दिला ना की पुन्हा ते आलेच नाहीत ED वाले,
सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिथे ईडीच्या ऑफिस बाहेर गेले, याचं कारण पवार साहेबांना ही खात्री होती की आपण पकडले जाणार नाही, ही खात्री होती म्हणून त्यांना तेल लावलेला पैलवान म्हणतात, बरोबर आहे ना? ते कधी असे पकडीत येतच नाहीत, पटकन सटकून जातात. तसंच त्यांनी केलं, आव्हान दिलं तेव्हा हे मागे हटले. अरे आमचं माझं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या विरोधी नेत्यांना, जा तुरुंगामध्ये. माझ्या अनुभवावरून सांगतो, तुरुंग काय एवढा वाईट नसतो, फक्त जेवण वाईट असतं, संध्याकाळची सोय जरा बरी नसते. पण तुम्ही जर गेलात बडे बडे नेते तुरुंगामध्ये तर सुधारेल की तुरुंग? कदाचित आमच्या कोठडीमध्ये एसीसुद्धा लागेल. जा की थोडे दिवस तुरुंगामध्ये, तिथे थोडंसं जेवण वाईट मिळाल्यामुळे तुमचं वजन कमी होईल. काय हो डॉक्टर, फार वजनं वाढली त्यांची. मी घाबरता कशाला? तुम्हाला जर मोदींशी लढायचं असेल, मी 15 दिवसापूर्वी युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुण्यात सांगितलं, तर तुम्हाला लाठ्या खाव्या लागतील. रेल्वेच्या संपाच्या वेळी जॉर्ज फर्नांडिस रुळावर पडले, रुळावर त्यांनी झेप घेतली, पोलिसांनी बेदम मारलं, रक्तबंबाळ झाले, म्हणून हे लोक ना इथे दिल्लीत जाऊन नंतर बसले. काँग्रेसवाल्यांनी लाठ्या कधी खाल्ल्याच नाहीत, त्यांनी फक्त सत्तेची मजा चाखलेली आहे. माझं म्हणणं आहे की एकेका काँग्रेसवाल्यांना अशा 2-2, 4-4 लाठ्या दिल्या पाहिजेत ना, आणि 15 दिवस तुरुंगात घातलं पाहिजे, तो काँग्रेस पक्ष अख्खा जिवंत होईल. आता मेल्यासारखे वागतायत. मला तर राहुल गांधींची कीव येते, त्यांनी एवढे 4000 किलोमीटरची यात्रा केली, एवढे चालले ते, आणि त्यांच्याविषयी चांगलं वातावरण निर्माण झालं. माझं तर मत आहे तो राहुल गांधींचा पुनर्जन्मच आहे. पप्पू पप्पू म्हणत होते, हा पप्पू चालला 4000 किलोमीटर. मोदी चालतील का 4000 किलोमीटर? कोठं कोठं पुलाच्या उद्घाटनाला चालतात, माणसंच नसतात, भिंतीला करतात. तर राहुल गांधी चालले. मी बघितलं नांदेडला, अशोक चव्हाणांना तर चालताच येत नव्हतं, एकसारखे जे पडत होते. मग संजय निरुमच्या खांद्यावर त्यांनी हात घाला. काँग्रेस नेते आहे तो, यांना थोड्या एक्सरसाइजची गरज आहे. तुम्ही तंदुरुस्त होत नाही ना बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या, तोपर्यंत या मोदींचा तुम्ही मुकाबला करू शकत नाही. तुम्हाला वाटत असेल तुम्ही पैशाच्या जोरावर करू शकाल मुकाबला, तर भाजपकडे आणि मोदींकडे तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे आहेत. आणि जे ते इलेक्शन बॉन्ड म्हणून निघाले आहेत ना, कसले बॉन्ड आहेत? इलेक्टोरल बॉन्ड. हे जे निघालेले आहेत हे सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे, हे सगळ्यात मोठं फ्रॉड आहे. शेकडो कोटी रुपये भाजपला मिळालेले आहेत या इलेक्टोरल बॉन्डमधून, आणि उद्योगपतींनी दिलेले आहे. आणि काय म्हणतात मोदीजी, न खाऊंगा न खाने दुंगा? मला तर काय कळत नाही, आपण बावळट आहोत का जनता म्हणून? एका मांडीवर अडाणी बसलाय, एका मांडीवर अंबानी बसलाय, आणि न खाऊंगा आणि खाने दुंगा? अडाणी आणि अंबानी भरपूर खात आहेत, त्यांना सगळी कंत्राटं मिळत आहेत, पंतप्रधानाच्या मांडीवर बसलेत, आणि हा पंतप्रधान खात नाही, खाण्याचा मार्ग बदललाय. मी तुम्हाला सांगतो, पूर्वीसाठी पैशाचा बागा घेऊन जात नाहीत, डायरेक्ट पैसे कुठेतरी जमा केले जातात, हे लक्षात घ्या. सगळा भ्रष्टाचाराचा पॅटर्न बदललाय. हर्षद मेहता म्हणाला होता, नरसिंह रावांकडे मी अशी बॅग घेऊन गेलो 1 कोटी रुपयांची, ती थाप होती ती जाऊ द्या, पण म्हणाला होता. म्हणजे पूर्वी अशा बॅगा द्यायच्या, सगळ्यांना माहिती असेल कॅशच्या बॅगा, काळ्या पैशाच्या बॅगा. आता अशा बॅगा दिल्या जात नाहीत, परस्पर उद्योग होतात. म्हणजे कोणी पैसे मागितले, तुझ्या नावावर, तुझ्या मुलीच्या नावावर, माहितीच्या नावावर फ्लॅट करून देतो, इन काइंड बार्टर सिस्टीम होते. भ्रष्टाचारामध्ये सुद्धा बार्टर सिस्टीम झालेली आहे. आणि माझं दुःख हे आहे की याच्यामध्ये मतदारसुद्धा सामील आहेत, आपणसुद्धा सामील आहोत. माझ्या सोसायटीतली गोष्ट सांगतो तुम्हाला. आमची सोसायटी माहीममधली अत्यंत उच्चभ्रू सोसायटी आहे, उच्च मध्यमवर्गीय लोक राहतात, त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसा आहे, कोणाला कसलीच गरज नाही. पण गेल्या निवडणुकीत मनसेचा आमदार आमच्याकडे आला आणि म्हणाला, तुमच्या सोसायटीमध्ये टाईल्स लावून देऊ का रंगीबेरंगी? तर हो म्हटलं. या सुशिक्षित मध्यमवर्गीय उच्चभ्रू माणसांनासुद्धा लाज नाही आहे, हा भ्रष्टाचार आहे ना. आमच्या सोसायटीत जाऊन टाईल्स लावतो. मी त्यांना म्हटलं, तुम्ही आपल्याकडे काही कमी आहेत का पैसे? भरपूर पैसे आहेत, 80 घरं आहेत इथे, 80 घरातून थोडे थोडे पैसे काढले तरी आपल्या टाईल्स लागतील, फुकट मिळत आहे तर कोण सोडणार? पण हे म्हणणार, झोपडपट्टीतले लोक पैसे खातात, झोपडपट्टीतले लोक पैसे खाऊन मतं विकतात, असं हे आरोप करणार. वस्तुस्थिती आहे, आज सर्व थरातले लोक वेगवेगळ्या मार्गाने मतदानाचा अधिकार विकत आहेत. थांबतो आता, पण शेवटी इतकंच सांगतो, म्हणून हे निर्भय बनू आहे मतदारांना जागं करायला.
याचा पहिला हेतू हा आहे, हे हुकुमशाही सरकार घालवणं मी लपवत नाही, याचा कोणाला फायदा होईल हे मला थेट माहिती आहे। महाराष्ट्रात त्याचा महाविकास आघाडीला फायदा होणार आहे आणि मी ठिकठिकाणी जाऊन सांगणार आहे हे भाजपवाले कसे नादान आणि नालायक आहेत, पत्रकारांना कसं त्यांनी खरेदी केलेलं आहे। त्या फडणवीस माझ्या स्टुडिओमध्ये यायचे विरोधी पक्ष नेते असताना, लोक मला म्हणतात तुम्हीच यांना मोठं केलं, मी म्हणतो असं नसतं, पत्रकार कोणाला मोठा करत नाही, हे चुरुचुरू बोलायचे, चांगलं बोलायचे म्हणून स्टुडिओत यायचे। टी व्हीवर चांगलं बोलणारी माणसं लागतात, काँग्रेसचा प्रॉब्लेम आहे अजून त्यांना टी व्हीवर चांगलं बोलणारी माणसंच नाही तयार करता आली। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी मगाशी कोणाला तरी सांगितली, थांबू का, तुम्हाला एक गोष्ट सांगतो। 1999 साली मी तारा नावाच्या एका चॅनलसाठी काम करत होतो, मराठी होतं चॅनल, गुजराती होतं, पंजाबी होतं आणि बंगाली होतं वगैरे वगैरे। प्रतिकांत बसू नावाचे दूरदर्शनचे डायरेक्टर जनरल होते, ते आमचे प्रमुख होते, नितीन वैद्यसुद्धा तिथे होते, आमचे झीचे नंतर प्रमुख झाले ते। त्या चॅनलवर माझा आमने सामने नावाचा कार्यक्रम होता चर्चेचा, त्याच्यामध्ये किरीट सोमय्या आला। या किरीट सोमय्याला मी 77 सालपासून ओळखतो, कारण आम्ही जनता पक्षाचा प्रचार केला होता 77 साली आणि ज्यावेळेला इंदिरा गांधींचा पराभव झाला तेव्हा एकाच ऑफिसमध्ये आम्ही रात्री झोपलो होतो, तेव्हापासून आमची ओळख आहे। हा जेलमध्ये होता, किरीट सोमय्या आला माझ्या कार्यक्रमात आणि म्हणाला निखिल, म्हणजे मी स्पष्ट बोलते ते स्पष्ट बोलत नाही तेवढं लक्षात घ्या, म्हणजे मला त्यांच्या याची काय चेष्टा करायची नाही म्हणून सांगतो, मी 3 रंगाचे शर्ट आणले, कुठचा घालू? मी म्हटलं आमची बॅकग्राऊंड ही आहे, ग्रीन आहे, त्याला शोभेल असा घाल। त्यांनी बरोबर शर्ट निवडला आणि तो घातला, त्याच्या सेक्रेटरीने सांगितलं असं। मी किरीटला म्हटलं, किरीट तुम्हाला हे ट्रेनिंग कोणी दिलं? टेलिव्हिजनवर जायचं असेल तर अशा रंगाचे कपडे घालायचे, जुळणारे रंग मॅचिंग घातलं पाहिजे ना, मॅचिंग ब्लाऊज मॅचिंग साडी असते ना, तसं राजकारण्यांनीसुद्धा मॅचिंग कपडे घालायचे। हे अमेरिकेतून आलं आहे, मेकिंग ऑफ अ प्रेसिडेंट नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये केनडीना टेलिव्हिजनसाठी कसं तयार केलं हे उत्तमपणे सांगितलं आहे। केनडी नावाचे जे प्रेसिडेंट होते अमेरिकेचे, त्यांचा निवडणुकीच्या वेळेला भांगही बदलला, कारण लोकांना त्यांच्याविषयी आपुलकी वाटावी म्हणून। आता माझ्यासारख्या माणसाचा भांग काय बदलणार, ही गोष्ट वेगळी, अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे कपडेच नाही तर भांगही बदलतात हे लक्षात घ्या। भाजपने हे ओळखलं आहे की पुढच्या काळात निवडणूक टेलिव्हिजनवरून लढवली जाणार आहे आणि सोशल मीडियावरून। भाजपचं 99 साली हे मला किरीटने सांगितलं, हरियाणामध्ये एक शिबिर झालं, त्याला भाजपचे सगळे नेते अडवाणींपासून सुषमा स्वराज अरुण जेटली सगळे हजर होते। तिथे रजत शर्मा तुम्हाला माहिती आहेत इंडिया टीव्हीचे, ते मुळातले ABBPचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी सर्वांचं ट्रेनिंग घेतलं की टेलिव्हिजनवर जाऊन कसं बोलायचं, कसे हात करायचे, अँकरच्या प्रश्नाला कसं उत्तर द्यायचं, हे 99 साली ट्रेनिंग घेतलं। 2012-2014 निवडणुकीपर्यंत विरोधी पक्षांना हे माहितीच नव्हतं। काँग्रेस नेत्यांना मी किती वेळा सांगितलं, अहो तुम्ही पांढरे कपडे घालून येऊ नका, हे पांढरे कपडे टी व्हीवर चांगले दिसत नाहीत आणि कधीकधी जिटर होतात, म्हणजे असंच चित्र हलतं, ते ऐकतच नाही, जरा काहीतरी चांगलं जॅकेट बिकेट घाला ना। शेवटी आम्ही स्टुडिओमध्ये 4 जॅकेट आणून ठेवली वेगवेगळ्या रंगाचे, म्हणलं कोण आला पांढरे कपडे, हे भाजपवाल्यांना आधीपासून माहिती आहे, लक्षात घ्या। मीडियामध्ये कसं वागायचं, मीडिया मॅनेजमेंट कशी करायची, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 85 साली जेव्हा कम्प्युटर आला भारतामध्ये तेव्हा सगळे समाजवादी कम्युनिस्ट त्याला विरोध करत होते, कारण त्यांना असं वाटत होतं की कम्प्युटरमुळे नोकऱ्या जातील, त्या काय गेल्या नाहीत, नवे जॉब निर्माण झाले। पण त्या क्षणाला विश्व हिंदू परिषद आणि ज्या सगळ्या यांच्या संघटना आहेत संघ परिवारातल्या, या ताबडतोबीने कॉम्प्युटर वापरायला लागलं। तंत्रज्ञान हे व्यासपीठ आहे लक्षात घ्या, ते तुम्ही वापरलं नाहीत तर तुमचा विरोधक तुमचा शत्रू वापरणार आहे। सोशल मीडिया आला, पहिल्यांदा वापरायला सुरुवात केली भाजपने आणि संघ परिवाराने। 2010 पासून मी सोशल मीडियात आहे, माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मिळून 12-13 लाख फॉलोअर्स आहेत, पण तुम्हाला सांगतो त्यातले 50% फॉलोअर हे भाजपवाले आहेत, त्यांचा उद्योग एकच आहे, मी रोज सकाळी काय लिहिलं की मला येऊन शिव्या घालायच्या। पहिल्यांदा ते घाणघाण लिहितात, खूप त्रास व्हायचा, तुमच्या बायकोवर बलात्कार करू हे करू, काही किती गलिच्छ काहीतरी लिहितात, म्हणजे फक्त हे भाजपचे सगळे ज्याला भक्त म्हणतो आपण ते आणि नारायण राणेंची मुलं सारखंच आहेत त्यांची प्रवृत्ती। मी तुम्हाला सांगतो
हे घाणघाण लिहितात. नारायण राणेंनी माझे वस्त्रहीन चित्र काढून मुंबईमध्ये बॅनर लावले होते का? तर यांनी तिथे मारामारी केली टोल नाक्यावर, तुम्हाला लक्षात आहे कोकणामध्ये, तेव्हा मी त्याच्याविरुद्ध प्रोग्राम केला. माझ्यावर डिफेमेशनची केस घातली. एकदा आला कोर्टामध्ये, फोटो बिटो काढून घेतले, तो नितेश राणे, नारायण राणे आणि नितेश राणे. नंतर कोर्टातच आला नाही पुढची 2 वर्ष. जजनी केस डिसमिस केली. केवळ हे असे चाळे करायचे, हे भाजपवाले करतात. ते सगळे महाराष्ट्रातले जे नेते आहेत, फडणवीस, आशिष शेलार, राम कदम, मला ते इतकी किळस येते. एकेकाळी माझ्या स्टुडिओमध्ये चांगली चांगली माणसं येत होती. सुहास पळशीकर यायचे, अगदी विश्वंभर चौधरी वगैरे यायचे, किंवा आणखीन कोण कोण यायचे, राजू शेट्टी यायचे. आता नंतर नंतर ते स्टुडिओ राम कदम माझ्या स्टुडिओमध्ये यायला लागला. मी एकदा माझ्या गेस्ट कोऑर्डिनेटर म्हटलं, अरे काहीतरी दर्जा बाळगा, सांभाळा तुम्ही, हे काहीतरी त्यांना पाहिजे ना स्टँडर्ड आपल्या शोला पण. आता तुम्ही राम कदमला बोलवलात, आता नितेश राणेला एक दिवस बोलवू नका. हे लक्षात घ्या, माझी पण काही तब्येत सांभाळा ना तुम्ही. हा दर्जा खाली जातोय. मवाली लोक आमदार खासदार होत आहेत, मवाली लोक वाटेल ती भाषा वापरत आहेत. याचं कारण आपण गप्पा आहोत, मी तुम्हाला सांगतोय, आपण गप्पा आहोत आणि ह्यासाठी निर्भय बनू आहे. उद्यापासून बोलायला लागा. स्वतःच्या लोकप्रतिनिधीला, नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, त्याला जाब विचारायला शिका. चुकीच्या माणसाला मतदान करू नका. आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो, पुढच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह या खलनायकांचा भारताला बर्बाद करू पाहणारा, भारताला हिंदू राष्ट्र नव्हे तर हिंदू पाकिस्तान करू पाहणारा जो पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष, त्याला पराभूत करा. हे मी राजकारणी म्हणून सांगत नाही, हे मी पत्रकार म्हणून सांगतो. याचं कारण भाजपच्या हातात अधिक दिवस सत्ता राहिली तर भारत नावाचा देश शिल्लक राहणार नाही, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये माझा काहीच राजकीय फायदा नाही, पण माझं असं म्हणणं आहे की मी जोपर्यंत आहे एक नागरिक म्हणून आयुष्यभर सेक्युलरिझमवर विश्वास ठेवलेला आहे, आयुष्यभर फुले शाहू आंबेडकरांवर, गांधी नेहरूंवर विश्वास ठेवलेला आहे, लोहियांवर विश्वास ठेवलेला आहे. निदान माझी अशी इच्छा आहे, मी जिवंत असेपर्यंत मोदी मोदी जावेत, जावेत म्हणजे सत्तेतून जावेत, हे लक्षात घ्या. आम्ही कोणाचं वाईट चिंतत नाही बाबा. तुम्ही निखिल वागळेच्या जिवंतपणी मरणाच्या जाहिराती दिल्यात सोशल मीडियावर, श्रद्धांजली वाहणार आहे या बीजेपीवाल्यांनी. आम्ही मोदींचा फक्त पराभव करू इच्छितो लोकशाही मार्गाने, कारण मोदी या देशाला घातक आहेत. थांबतो आता, पण कदाचित पुढच्या निवडणुकीच्या आधी पुन्हा येईन. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कोणालाही मत द्या, पण उमेदवार पहा जो पहिल्या नंबरचा, जो भारतीय जनता पक्ष नावाच्या फॅसिस्ट पक्षाला हरवू शकेल. कोणाचा आहे असू दे, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आघाडी, कम्युनिस्ट, कोणी पण चालेल आपलं. आणि हे मोदीजी म्हणतात की तुमच्याकडे पर्याय कुठे आहे, तुमचा पंतप्रधान कोण होणार? वल्लभभाई पटेलने जे ब्रिटिशांना सांगितलं होतं ना, ते मी त्यांना सांगू इच्छितो. तुम्ही तर आधी जा, मग आमचं आम्ही काय करायचं ते बघू. तुम्हाला काय करायचं, तुमच्यानंतर कोण होणार? आम्ही कोणाला पण करू, आम्ही यांना पण करू, काय हरकत नाही, पण आम्ही माणसाला पंतप्रधान करू. विरोधकांवर सूड उगवणाऱ्या क्रूर अशा राजकारण्याला पंतप्रधान करणार नाही. तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे, मी ते हात जोडून उभा आहे. देश वाचवायचा असेल, माणुसकी वाचवायची असेल, महिलांचा सन्मान वाचवायचा असेल, सत्याला काहीतरी किंमत द्यायची असेल, तर या खोटारड्यांना मतं देऊ नका. कृपया स्वतःचा विचार करा. आणि मी स्वतःसाठी सांगत नाही आहे, आपल्या मुलांसाठी सांगतोय. कारण भारत खरोखरच हिंदू पाकिस्तान झाला तर आपल्या मुलांचं भवितव्य अंधकारमय असेल, हे लक्षात घ्या, म्हणून मी हे बोलतोय. पुढचा काळ जर अंधकारमय व्हायचा नसेल, मनुस्मृतीचं राज्य यायचं नसेल, तर या लोकांना मतं देऊ नका, या लोकांना आजच पराभूत करा. धन्यवाद.